नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सरांचं मिस्टर प्रोफेसर या यूट्यूब चॅनलवर मी स्वागत करतो. दिस इज अवर व्हिडिओ लेक्चर नंबर 16 अँड वी डिस्कसिंग द पी वाय क्यूज फ्रॉम द ऑसोलेशन्स चॅप्टर. बघा, आता दोन्ही एक्झाम्पल्स, जर पहिला एक्झाम्पल जर बघितला तर सिम्पल पेंडुलमच्या कॉन्सेप्टवर डिपेंड आहे, थोडासा वेगळा आहे तो सांगतोच मी. अँड द सेकंड वन इज फ्रॉम द अगेन द टाईम पिरियड ऑफ द सिम्पल, म्हणजे आपण काय म्हणू शकतो, जो काही 12वीला आपला चॅप्टर आहे, या चॅप्टर ऑसोलेशनच्या चॅप्टरमध्ये आपण जो काही सिम्पल पेंडुलमचा कॉन्सेप्ट शिकलो, आपला त्याच्यावर टोटल फोकस आहे की आपण जो काही कॉन्सेप्ट शिकलो ना, त्याच्यावर आपला टोटल फोकस आहे की आपण त्याच्यातला टाईम पिरियडचा फॉर्म्युला आपण डेव्हलप केला, तर बस त्या टाईम पिरियडच्या फॉर्म्युल्यावरून आपण क्वेश्चन सॉल्व करू शकतो. बघा, फर्स्ट वन न्यूमेरिकल नंबर, फर्स्ट वन सोल्युशन. बघा, ए स्मॉल स्फिअर ऑसोलेट्स सिम्पल हार्मोनिकली. ओके, बघा शब्द बदलवले, सिम्पल हार्मोनिकली ऑसोलेट होत आहे म्हणजे तो एस एच एम परफॉर्म करत आहे. इन अ वॉच ग्लास हुज रेडियस ऑफ कर्वेचर इज 90 सेंटीमीटर, द पिरियड ऑफ ऑसोलेशन ऑफ द स्पियर. बघा, एक लक्षात घ्या, बघा सिम्पल पेंडुलमचा तुम्हाला कॉन्सेप्ट माहिती आहे की हा झाला तुमचा सिम्पल पेंडुलम. ओके, हा असा प्रकारे ऑसोलेट करतो. ओके, आता हा जो काही कॉन्सेप्ट दिलेला आहे, वॉच ग्लास दिलेला आहे आपल्याला. ओके, अशी एक प्रकारची वॉच ग्लास आहे, याच्यात एक स्पियर आहे. ओके, ही झाली रेडियस ऑफ कर्वेचर आर. ओके, हा स्पियर याच्यात असा ऑसोलेट करत आहे, येत्या लक्षात. ओके, म्हणजे ओके, याची जी काही लेंथ झाली, ओके, सिम्पल पेंडुलमची लेंथ म्हणजेच या कॉन्सेप्टमधला रेडियस ऑफ कर्वेचर, ही गोष्ट लक्षात ठेवायची. त्या लक्षात दोघांचा टाईम पिरियड कसा राहणार, सेम, टी इक्वल्स टू 2π√L/g. ओके, फक्त सिम्पल पेंडुलममध्ये जो काही लेंथ आहे, इथं कोण ड्युटी करत आहे, लेंथची रेडियस ऑफ कर्वेचर, म्हणजे तो फॉर्म्युला झाला टी इक्वल्स टू 2π√R/g. इतकं लक्षात आलं पाहिजे. ओके, वॉच ग्लास आहे. ओके, एक ती काय म्हणू शकतो, ग्लास आहे असा तो खोलगट राहतो. ओके, तो खोलगट राहतो, त्या खोलगट भागात तो जो काही स्पियर आहे, जो काही स्मॉल स्पियर आहे, एखादी समजा मार्बल वगैरे कन्सिडर करतात, ती मार्बल काय होता, इथे ऑसोलेट होता, म्हणजे एस एच एम परफॉर्म करत आहे. मग एखादी गोष्ट जेव्हा एस एच एम परफॉर्म करतो, पर्टिक्युलरली त्या एस एच एमला काय लागतो, टाईम पिरियड. याचा टाईम पिरियड आणि याचा टाईम पिरियडमध्ये काय फरक आहे, तर सिम्पल पेंडुलमचा जो काही लेंथ आहे आणि या वॉच ग्लासचा जो काही रेडियस आहे तो कसा राहतो, बस झाला. या एका गोष्टीवरून तुमचा न्यूमरिकल सॉल्व होतो. इथं बघा, टी इक्वल्स टू 2π, आपल्याला टाईम पिरियडच विचारला. ओके, म्हणजे द टाईम पिरियड ऑफ द ऑसोलेशन ऑफ दॅट स्पियर इज, टी इक्वल्स टू 2π घेतला आपण, ठीक आहे. स्क्वेअर रूट ऑफ आर, आर किती दिलं आपल्याला, 90 सेंटीमीटर आहे, तर याला आपण मीटरमध्ये कन्वर्ट करू. बघा, 90 × 10⁻², हा कशात कन्वर्ट झाला, मीटर. जी इज नथिंग बट ॲसोलेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड दे हॅव गिवन 10 m/s². ओके, 10, चला काही हरकत नाही. बघा, देअरफोर टी इक्वल्स टू 2π√ बघा, 0 0 गेट कॅन्सल, वॉट मीन्स 9 × 10⁻². बघा, आता याला आपण कन्वर्ट करूया, टी इक्वल्स टू 2π. बघा, स्क्वेअर रूट ऑफ 9 होऊन जातो 3, काही प्रॉब्लेम नाही. बघा, 10⁻², स्क्वेअर रूटला काय लिहू शकतो आपण, 1/2, ठीक आहे. देअरफोर टी इक्वल्स टू 3 × 6π. ओके, बघा, आता हा 2 गेट कॅन्सल झाला, काय शिल्लक राहिला, 10⁻². येतं लक्षात. ओके, आता हा जो काही टी इक्वल्स टू 6 × 10⁻², म्हणजे पॉईंट आपल्याला एक घर लेफ्ट हँड साईडला शिफ्ट करायचं आहे, तर फोर टी इक्वल्स टू 6 × 10⁻², लिहिता आपण काय लिहू शकतो, 0.6 × π. म्हणजे जो काही टाईम पिरियड राहिला तो 0.6 × किती राहतो, पाय, 0.6 × π. ओके, अँड द क्वेश्चन इज फ्रॉम द महाराष्ट्र सीईटी 2023, म्हणजे रिसेंट क्वेश्चन आहे. फक्त हे जे काही सिमिलॅरिटी आहे, हे जे काही ॲनालॉग आहे, हे लक्षात आलं पाहिजे की सिम्पल पेंडुलमचा जो काही लेंथ आहे तोच त्या वॉच ग्लासमध्ये कोण ड्युटी परफॉर्म करत आहे, त्या लेंथची रेडियस ऑफ कर्वेचर, दॅट्स इट. सिम्पल पेंडुलमच्याच फॉर्म्युल्यामध्ये आपण टाइम पिरियडच्याच फॉर्म्युल्यामध्ये आपल्याला लेंथ कशाने रिप्रेझेंट करायचा आहे, रेडियस ऑफ कर्वेचर, दॅट्स इट. मग ते ही तर एकदम सिम्पल गोष्ट आहे की आपल्याला जो काही रेडियस ऑफ कर्वेचर होता तो CGS युनिटमध्ये दिला आहे, त्याला आपल्याला SI युनिटमध्ये कन्वर्ट करायचा. आणि जी ॲसोलरेशन इज ड्यू टू ग्रॅव्हिटी अँड दे हॅव ऑलरेडी गिवन इन द SI सिस्टम, सिम्पल कॅल्क्युलेशन्स, क्लिअर. बघा, अशाच पद्धतीने आपण सेकंड क्वेश्चनही इझिली सॉल्व्ह करू शकतो टाईम पिरियडच्याच फॉर्म्युल्यावर. बघा, तुम्ही पॉज करून नोट डाऊन करा, सो वी कॅन नोट द न्यूमरिकल नंबर सेकंड. बघा, अशाच पद्धतीने येदान लक्षात आलं, फक्त एक ॲनॉलॉजी लक्षात ठेवायची, सिमिलॅरिटी इन बिटवीन द सिम्पल पेंडुलम अँड द वॉच ग्लास, न्यूमरिकल नंबर सेकंड सोल्युशन. बघा, काय दिलेलं आहे, काय फाईंड आउट करायचं, एट सर्टन प्लेस, ठीक आहे, एका पर्टिक्युलर प्लेसवर द रेशियो ऑफ द फ्रिक्वेन्सीज ऑफ द टू सिम्पल पेंडुलम इज
3:2 देन देअर लेन्स आर इन द रेशो. एकदम सिंपल आहे बघा, दोन सिंपल पेंडुलम्स आहे. ओके ठीक आहे, अगेन सेकंड सिंपल पेंडुलम. ठीक आहे बघा, ओके बघा, या सिंपल पेंडुलमचा टाईम पिरियड T1, या सिंपल पेंडुलमची फ्रिक्वेन्सी F1, या सिंपल पेंडुलमचा टाईम पिरियड T2, याची फ्रिक्वेन्सी F2. त्यांनी काय म्हटलं, एक पर्टिक्युलर प्लेसवर दोन्ही सिंपल पेंडुलमचे फ्रिक्वेन्सीज कोणत्या रेशोमध्ये दिला, 3:2, म्हणजे F1:F2 तुम्हाला किती दिला आहे, 3:2. किंवा याला असे लिहू शकतो F1/F2, काय लिहू शकतो आपण, 3/2. ओके, एक पर्टिक्युलर प्लेसवर या दोन दोन सिंपल पेंडुलमचा फ्रिक्वेन्सीचा रेशो किती दिला आहे आपल्याला, 3/2. तर त्यांचा लेंथचा रेशो काय राहतो ते आपल्याला विचारला. दे आर आस्किंग टू फाइंड देन व्हॉट विल बी देअर लेंथ आर इन द रेशो, म्हणजे लेंथ कोणत्या रेशोमध्ये राहील. याची लेंथ आपण L1 कन्सिडर करू, याची लेंथ काय करू, L2. म्हणजे त्यांनी विचारला आहे आपल्याला L1/L2 या दोघांचा रेशो. फ्रिक्वेन्सीचा रेशो दिलेला आहे, लेंथचा रेशो फाइंड आउट करायला सांगितलं. एकदम सिंपल आहे, एकदम सिंपल आहे. आलं लक्षात, दोन सिंपल पेंडुलम आहे, दोघांचे टाइम पिरियड, फ्रिक्वेन्सी आणि लेंथ कशी राहणार, ऑब्व्हियसली कशी राहणार बेटा, डिफरंट. फ्रिक्वेन्सीचा रेशो दिलेला आहे, आपल्याला फाइंड आउट करायचा लेंथचा रेशो. बघा आता T=2π√L/g हा झाला टाइम पिरियडचा फॉर्म्युला. ओके, अँड फ्रिक्वेन्सी इज नथिंग बट द रेसिप्रोकल ऑफ टाइम पिरियड. देअरफॉर फ्रिक्वेन्सीचा काय फॉर्म्युला झाला, इथं लक्षात, फ्रिक्वेन्सीचा काय फॉर्म्युला, 1/टाइम पिरियड. टाइम पिरियड किती आहे, 2π√g/L. ठीक आहे, टाइम पिरियडचा फॉर्म्युला तुम्हाला माहिती आहे, T=2π√L/g. झोपीतही राहिलं तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे काय आहे, पण फ्रिक्वेन्सी आणि टाइम पिरियडमध्ये कसं रिलेशन आहे, इन्वर्सली. मग फ्रिक्वेन्सीचं जर आपल्याला फॉर्म्युला माहिती पाहिजे तर 1/टाइम पिरियड, टाइम पिरियडचा फॉर्म्युला पुट केला. आता लक्षात घ्या बघा, फ्रिक्वेन्सी आणि लेंथमध्ये बघा रिलेशन. बघा, 2π आर्बिटरी कॉन्स्टंट, जी ॲक्सलरेशन ड्यू टू ग्रॅव्हिटी, जोपर्यंत आपण पृथ्वीवर आहे तोपर्यंत तो 9.8 m/s², अदरवाईज आपण जनरली काय घेतो, 10, कसं झालं ते कॉन्स्टंट. म्हणजे फ्रिक्वेन्सी आणि लेंथमध्ये रिलेशन कसं आहे, इन्व्हर्सली. कसं रिलेशन आहे, इन्व्हर्सली. ओके, आता हा फॉर्म्युला यूज करून आपण, ओके आता हा फॉर्म्युला आपण पहिले याच्यासाठी घेऊ, नंतर याच्यासाठी घेऊ. बघा, फ्रिक्वेन्सी आपण पहिले याच्यासाठी काढू, काहीतरी कॉन्स्टंट डिवायडेड बाय L1. ठीक आहे, इक्वेशन नंबर 1, फ्रिक्वेन्सी पर सेकंड काहीतरी कॉन्स्टंट डिवायडेड बाय √L2. बघा, हा एक प्रोपोर्शनॅलिटी साईन काढली. ठीक आहे, प्रोपोर्शनॅलिटी साईन काढलं, इक्वलिटी साईन राहिलं, काहीतरी कॉन्स्टंट घेतला. ठीक आहे, F1/F2 आपल्याला काय पाहिजे, L1/L2. ठीक आहे, चला आपण काय करूया, आता F1/F2 घेऊन घेऊया. F1/F2 या दोघा या दोन्ही फॉर्म्युलाचं काय घेतो आपण, रेशो, म्हणजे K√L1 ओके इंटू रेसिप्रोकल √L2/K. के गेट काय झाला, इथं कॅन्सल, शिल्लक काय झालं, √L2/L1. चला काय हरकत, ओके आपला हा पहिला एक्झाम्पल झाला, याला मी बस झालं 2 मिनटात आन्सर तुमच्या. आता बघा, देअरफोर वॉट रिमेन्स, F1/F2=√L2/L1. आपल्याला L1 L2 पाहिजे, त्याच्यामुळे स्क्वेअरिंग करू आपण, F1/F2 या दोघांचा काय झाला, स्क्वेअर. ओके, L2/L1 आपल्याकडे शिल्लक आहे. ठीक आहे, F1/F2 जी व्हॅल्यू किती आहे, 3/2 3चा स्क्वेअर 9, 2चा स्क्वेअर 4, म्हणजे L2/L1. ओके, चला काय हरकत नाही. ओके, परंतु आपल्याला बघा, फ्रिक्वेन्सी F1/F2 दिला आहे, त्याच्यामुळे लेंथ पण कसा पाहिजे आपण, L1/L2 रेसिप्रोकल. बघा, L1/L2 जर केलं तर 4 वर गेला आणि 9 कुठे आला, खाली. येतं लक्षात. बघा, हाई लेंथचा रेशो असा आहे, काही हरकत नाही, परंतु आपल्याला फ्रिक्वेन्सीचा रेशो, पहिला पेंडुलम हा होता, सेकंड पेंडुलम हा होता, त्याच्यामुळे F1/F2. मग आपण L2/L1 न घेता रेसिप्रोकल घेतला, 4/9, देअरफॉर 4/9. ओके, आणि हा इतका महत्त्वाचा क्वेश्चन आहे की 2020, 2022 आणि 2023, ओके, तिन्ही वेळेस रिपीट झालेला क्वेश्चन्स आहे, त्याच्यामुळे तुम्हाला इथं महत्त्व या क्वेश्चनला जास्त आहे. ओके, दोन सिंपल पेंडुलम आहेत, दोन सिंपल पेंडुलमच्या फ्रिक्वेन्सीज दिल्या ना, आणि तुम्हाला इथं क्लिअर लक्षात आलं की फ्रिक्वेन्सी आणि लेंथमध्ये कसं रिलेशन आहे डायरेक्ट, म्हणजे या फॉर्म्युल्याला बघूनच तुम्ही हा फॉर्म्युला डायरेक्ट डेव्हलप केला पाहिजे. इथं आहे लक्षात. बघा, इथं F1 जर लिहिला आपण, ओके, इथं खाली काय लिहावं लागेल आपल्याला, L1. इथे जर F2 लिहिलं, इथं काय लिहावं लागेल मला, L2. डायरेक्ट इथं आलं पाहिजे. ओके, आता हे तर मी तुम्हाला समजण्यासाठी या गोष्टी अशा क्लिअर करताना, परंतु या फॉर्म्युल्याला बघून आपल्याकडनं वेळ नाही, आपल्याकडं विदिन
सेकंड वेळ राहतो, 40-45 मिनिट राहते एका क्वेश्चनसाठी. तर या फॉर्म्युल्याला बघून फ्रिक्वेन्सी आणि लेंथ बघा, F1 L1 F2 L2 या फॉर्म्युल्याला बघूनच हे डायरेक्ट गोष्टी तुम्हाला पुटअप करता आल्या पाहिजे. ओके, अदरवाईज काय ना, तो टाईम जातो, आपल्याला टाईम प्रत्येक वेळेस कन्झ्युम करायचा, सेव्ह करायचा, येतं लक्षात, युटिलाइज करा व्यवस्थित प्रकारे. ओके, जर बघा तुम्हाला आपला उपक्रम आवडत चालला असेल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका आणि तुमच्या मित्रांपर्यंत व्हिडिओ पोहोचवण्याचा प्रयत्न करा. सो थँक्यू फॉर वॉचिंग, सी इन द नेक्स्ट व्हिडिओ.